शेवगाव तालुक्यात तहसील कार्यालयासमोर बापूसाहेब घनवट यांचा खून हा अनैतिक संबंधातून झाला असून यात शेवगाव पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. कृष्णासिंग पूनमसिंग भोंड, परमेश्वर पूनमसिंग भोंड, लक्ष्मण किसन कांबळे असे अटक केलेल्यांची नावं आहेत. बापूसाहेब घनवट याचा मृतदेह सकाळी तहसील समोरील आयटीए समोरील मोकळ्या जागेत गवताखाली लपून ठेवल्याचं आढळून आलंय. त्याचा चेहरा ठेचलेला आणि पोटावर जबर मार होता. या प्रकारामुळे शेवगाव मध्ये खळबळ उडाली होती. शेवगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामराव ढिकले यांनी या खुनाच्या गुंत्याची उकल करण्यासाठी 3 पथक नेमली. पथकाने या खुनाच्या गुन्ह्याचा गुंता अवघ्या काही तासात उलगडलाय. बापूसाहेब याचा खून अनैतिक संबंधातून झाल्याचं तपासात पुढे आलंय. खुनाच्या घटनास्थळापासून काही अंतरावर एका महिलेचं घर आहे. या महिलेशी बापूसाहेब याचे अनैतिक संबंध होते. पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतल्यावर खुनाच्या गुन्ह्याचा गुंता उलगडला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी दिली आहे. सकाळी पोलिसांना आम्हाला मिळाली होती त्या माहितीवरून त्या ठिकाणी मी स्वतः आमच्या अधिकारी व कर्मचारी आम्ही जाऊन त्या प्रेताची पाहणी केली असता त्याच्या अंगावर गवत टाकलेलं होतं, चेहऱ्यावरती मार लागलेला होता डोक्यावर चेहऱ्याला आणि अर्धा चेहरा जवळजवळ विद्रूप झालेला होता. त्यावेळेला गावातील बाकीचे जमा झाले सम यांच्याकडून माहिती मिळाली का याचं नाव बापूसाहेब एकनाथ घनवट राहणार मोसफानगर शेवगाव असे असून तहसीलसमोर झेरॉक्सचा व्यवसाय करतात. त्यावरून आम्ही त्यांच्या नातेवाईकांना बोलवून घेतलं आणि त्याची ओळख पटवली. त्यानंतर त्याच परिसरामध्ये बाजूला काही पाल आहेत, त्या पालांमध्ये चौकशी केली. त्या ठिकाणी राहत असणाऱ्या एक महिला या महिलेशी असणाऱ्या अनैतिक संबंधामधून सदरचा प्रकार झाला असावा असा संशय बळावल्याने त्या महिलेला आम्ही तात्काळ महिला पोलिसांनी आमच्या कर्मचारी स्टाफने ताब्यात घेऊन शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये आणलं आणि पोलीस स्टेशनमध्ये तिच्याकडे सखोल चौकशी आणि बारकाईने चौकशी केली असता सदर महिलेने काल रात्री 10-10:30 दरम्यान ती राहत असलेल्या झोपडीच्या पाठीमागे 3 इसमांनी मयत्यास मारहाण केल्या असल्याबाबतची माहिती दिल्याने सदर इसम कोण आहेत काय आहेत याबाबतची कसून चौकशी केली असता त्यामध्ये 3 आरोपी निष्पन्न झालेले आहेत. कृष्णा पूनम भोंड राहणार रामनगर शेवगाव आणि इतर 2 लक्ष्मण लक्ष्मण किसन कांबळे परमेश्वर पूनम भांड रामनगर असे 3 आरोपी राहणारे रामनगर परिसरातले आहेत. तात्काळ पोलिसांचे 2 पथक अधिकारी आणि कर्मचारी यांचे तयार करून सदर इसमांना शेवगाव परिसरामध्ये ते पळून जात असताना मोठ्या शिफारसीने पाठलाग करून आपल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतलं. त्यांनाही पोस्टेला आणून त्यांच्याकडेही सखोल चौकशी केली. कौशल्याने तपास करून सदर आरोपीकडे चौकशी केली असता त्यांनी मयत इसमास रात्री मारहाण केल्याचं आणि मारून टाकल्यानंतर त्याच्या अंगावर गवत टाकून पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने त्याच्या प्रेतावर गवत टाकल्याबाबतची कबुली दिली. त्यावरून त्यांना पोस्टेला दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे. गुन्ह्या